विधानसभा निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा हा चांगलाच तापलाय. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान कुठे झालं असा प्रश्न करत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली आहे. यावर शंभूराज देसाईंनी सुद्धा उत्तर दिलंय. रात्री 9 वाजेपर्यंत लोक मतदान करतात असं देसाईंनी यावेळेला प्रत्युत्तरादाखल म्हटलेलं आहे. रात्री उशिरापर्यंत मतदान कुठे झालं या संदर्भातला सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केल्यानंतर आता शंभूराज देसाईने प्रत्युत्तर दिलंय. रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं. तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील. मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय. मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी. 6 मतदान संपताना 1% असती, परंतु 6 पांढऱ्या लाईनच्या आतमध्ये असणारे मतदान 7, 8, 9 वाजेपर्यंत पण मतदान करत असतात जर जास्त लोक असले तर. त्यामुळे ते शेवटच्या 2 तासामध्ये वाढलेली टक्केवारी आहे. स्वतःच्या अपयशाचं, स्वतःच्या पराभवाचं केवळ खापर ईव्हीएम नावाच्या निर्जीव व्यक्ती वस्तूवरती फोडायचं आणि मोकळं व्हायचं याच्यापेक्षा वेगळं काही नाही.